धिक्कारपण आहे, पण स्वतःला म्हणतात आम्ही भिकारी. असं भिकारी भिकारी काही नाही, सगळा पैसा इकडे चाललाय. यांचा टॅक्स, उद्योगपतींचा टॅक्स 30% वरून 22% आणलाय. 1.5 लाख कोटी रुपयाचं दरवर्षीचं नुकसान आहे, आणि तेवढ्यामध्ये सहज पेन्शन देता येऊ शकते आपल्याला. त्याच्यामुळे तो पैसा त्यांच्याकडून घ्या. टॅक्स माफी किती दिली हो? टॅक्स माफी तुमचा आमचा टॅक्स माफ होतो का? होतो माफ. या वर्षी तर लय वसूल केलाय, बरोबर आहे ना? आपला टॅक्स माफ नाही होत. उद्योगपतींचा 9 वर्षांमध्ये किती टॅक्स माफ केलाय माहिती का? शेवटी कसं आहे की सडन एकदम एवढा व्हॅक्युम झालेला आहे, त्यांनी कामावर येणं थांबवलं आहे. पण त्याच दुप्पट जोरीने आमचे जे डॉक्टर मंडळी यांनी आणि जे आधीसेविका आहे यांनी सगळ्यांनी विचार केला की कुठलाही प्रॉब्लेम असतं त्याला सोल्युशन असतं. तर आम्ही आमचं सोल्युशन तयार केलेलं आहे. जे काही आमची आत्ताच्या घरे पटलावर जे येतात त्यांच्यावर ताण पडण्यापेक्षा आम्ही त्यांना पॉझिटिव्हली घेतलेलं आहे. त्यामुळे म्हटलं रुग्णसेवा करायची आहे, त्यामुळे तसा ताणता काही मला जाणवत नाही. आणि जर थोडंफार कमी पडलं तर मी आउट करून ती भागू, पण रुग्णसेवा सुरळीत राहील याची आम्ही काळजी घेऊ. आरोग्यमंत्री गिरीश महाजन साहेबांनी आम्हाला परवाच शनिवारी सांगितलं होतं की काही करा, रुग्णसेवा अडथळा पडू नका. तेच आम्ही त्यांचे निर्देश, त्यांनी जे आदेश आम्हाला दिलेले तर मला वाटत नाही की सगळे डीन जे महाराष्ट्रात असतील ते सगळे त्यांच्या परीने प्रयत्न करत असतील की प्रत्येक गरिबाला जो कोणी आमच्या रुग्ण येईल त्याला चांगल्या दर्जाची सेवा मिळेल आणि शासनाची प्रतिमा नेहमी उज्ज्वल राहील अशी आमच्या सगळ्यांची एक इच्छा. तानाजी सावंत साहेबांचा फोन तर नाही आला, पण त्यांनी बहुतेक त्यांचं पब्लिक हेल्थला नक्कीच सांगितलं असणार. कधीपर्यंत असं तर मला काही वाटत नाही. आम्ही आत्ताही मिटिंग घेतलेली आहे की बाबा शासन तुमचं नक्कीच पॉझिटिव्ह विचार करेल जे काय मला त्यांना सांगता आलं, आणि त्यांना रुग्णसेवेला आपण स्वतः वळा असं मी त्यांना आत्ताही सांगून दिलं. त्यांना आत्ता मी सांगून आलेलो आहे की संपाबद्दल तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला रुग्णसेवा मिळेल. नियोजित जे काही गोष्टी आहे, तुमचे ॲडमिशन आहे किंवा रुटीन जे ऑपरेशनसुद्धा आम्ही ते चालू केलेले आहे, काही कुठले पोस्टपॉन घेतो, त्यामुळे कुठले रुग्णसेवेचा अडथळा होत नाही एवढी आम्ही काळजी घेतो.